नेतृत्व आहे जिकडे तिकडे. आणि आज त्यांनी असं म्हटलं की बा जेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा यशोमती ठाकूरांचं देखील नाव त्या यादीमध्ये होतं, परंतु मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्या काँग्रेसमध्ये चालले. उगाच अफवा आणि लफंटूसपणा करत नाही, करायचा नसतो. वहिनी आहात तुम्ही, आम्ही तुम्हाला वहिनी म्हणून ॲक्सेप्ट केलं होतं आणि म्हणून मागच्या वेळेला आम्ही दर फिरलो होतो तुम्हाला निवडून आणण्यासाठी. पण वहिनींचं सर्टिफिकेटच म्हणजे खोटं निघालं, म्हणजे त्याच स्वतः चोर निघाल्या. उगाचच काहीतरी बोलायचं, आमचा रक्तामध्ये सर्वधर्म संभाव आहे. काँग्रेसच्या पलीकडे आम्ही दुसरा कोणताच विचार करू शकत नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, तरीही आम्ही काँग्रेस सोडू शकत नाही. आमच्या श्वासासोबतच ते नष्ट होईल, पण ते नष्ट कसं होणार, ते तर वाढत जाणार ना. काही बोलायचं, उगाच अफवा करायच्या. तुमच्यासारखं नाही बाबा, हनुमानजीच तुम्हाला दाखवून देतील पुढच्या काळात काय. 2019 निवडणुकीमध्ये आमदार कडक नोटा घेतल्या आणि शाण्या म्हणा औकातीत राहाय. माझ्या बापानी आणि आमच्या घराण्यानी इथं जमिनी देण्याचं काम केलेलं आहे, घेण्याचं नाही. आणि आजही इलेक्शन आलं तर मला एखादं एकर वावर विकावं लागतं, ही फॅक्ट आहे. चोट्टा आले का, तुझी बायको चोट्टी, तू चोट्टा. शानपणा मारायचं नाही, बोलायचं नाही. सिद्ध करून दाखव मला, साले आराम करा, राजकारण सोडून देऊ. उगाचच काहीतरी फालतूगिरी नाही, असं नाही सहन होत. आणि काही बोलायचं नाही, फालतूगिरी उगाचच.